कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तत्पूर्वी मी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांना विनंती करतो की त्यांनी कांशीराम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. मान्यवर कांशीराम साहेबांचा जय असो. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 90व्या जयंतीचं औचित्य साधून सदर आर्च्या कार्यकर्त्या प्रशिक्षण शिबिराचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर सरट माने सरांनी त्यांचं 2022 साली एक मासिक पब्लिश केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक कोटेशन दिलं होतं जोसेफ नाझरीचं. तो असं म्हणतो की विचार कधीच मरत नाहीत, ते अमर असतात. ते कधीच मरत नाही, ते कालात कितीही वर्षानुवर्ष जिवंत असतात. परंतु बाबासाहेब खरं तर त्या विधानाला खोडतात आणि असं म्हणतात की विचार कितीही उच्च कोटीचे असले परंतु त्याला चालवणारे जर सक्षम अनुयायी वर्ग किंवा यंत्रणा किंवा व्यवस्था जर नसेल तर ते विचार लोप पावत राहतात, ते मरून जातात, ते कधीच जिवंत राहत नाही. याच विचाराचं औचित्य साधून आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की राजनीती चले ना चले, सरकार बने ना बने, लेकिन सामाजिक परिवर्तन की गती रुकनी नाही चाहिए. तर खरं तर आपण बघत आलेलो आहे की कामाचा व्याप खूप वाढलेला आहे आणि सरांचे खूप कार्यक्रम चालू आहेत आणि त्यातून पण त्यांनी वेळ काढून इकडं आपल्या या कार्यकर्ता प्रशिक्षणाला हो म्हणून की मी तुमच्या कार्यक्रमाला येतोय. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आपण सदर आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर कांशीराम साहेबांचं योगदान बघायला गेलं तर आतापर्यंत भारताच्या राजकारणात म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर सक्षमरित्या जर कोणी यशस्वीरित्या किंवा चळवळ्या कधी पार पाडली असेल तर ती कांशीराम साहेबांनी पाडली. तर कसं तर बरेचसे राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा चळवळीतले अनेक मोठे मोठे नेते असे म्हणतात की होऊ शकत नाही, होणारच नाही, होणारच नाही असं सातत्याने ते म्हणत राहतात. परंतु होऊ शकत आहेची भूमिका घेऊन तो विचार आत्मसात करून प्रत्यक्षरित्या कृतीमध्ये मांडून एका दलित महिलेला एका युपी सारख्या राज्याची 4 वेळा मुख्यमंत्री बनवून ही छोटी मोठी गोष्ट नाहीये आणि होऊ शकत आहे हा सिद्धांत खऱ्या अर्थाने जर आपल्या समोर कोणी मांडला असेल तर त्यांनी मांडलेला आहे. आणि आता स्वप्नीलने त्याच्या छोट्याशा एका वक्तव्यामध्ये सांगितलं की तो असं म्हटलं की काय म्हणतात त्याला कार्यकर्ता किंवा एखादा कार्यकर्ता जर घडायचा असेल तर त्याला प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज असते आणि कांशीराम साहेबांनी तेच केलं की केडर बेस्ड कार्यकर्ते कसे तयार होतात, ती सिस्टीम चालते कशी, ती कशी असली पाहिजे. म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा असंच म्हणतात की मार्गदर्शन आणि प्रशिक्षण जर नसेल तर कुठलाच माणूस हा घडू शकत नाही, तो पुढे जाऊ शकत नाही. हाच विचार आत्मसात करून आजच्या या कार्यक्रमाचे किंवा चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. मी आधीचा वेळ न घेता मी स्वप्नीलला विनंती करतो की त्यांनी थोडक्यात कार्यक्रमाची प्रस्तावना मांडावी. सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. कांशीराम जयंती पुढील 15 मार्च आहे, 15 मार्च कौंदर आहे, त्यांनाही त्रिवार वंदन. तसंच आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे, त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. तसंच व्यासपीठावर उपस्थित ॲडव्होकेट सुरेश माने सर, अध्यक्ष रोहित जागळे बागाडे सर आणि इथं आपण सर्व उपस्थित युवा शक्तीच्या आयोजक आणि सर्व स्टीम या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वांना सप्रेम जय भीम स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला. जसं की आपण बघितलं प्रस्तावनेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम आपण तरुणांना आणि युवकांना एक केंद्रीय बिंदू समजून आपण आयोजित केलेला आहे. म्हणजे आजचा जो तरुण आहे आपला तो भरकटला नाही पाहिजे किंवा त्याच्यात ओढ आहे. म्हणजे आम्ही जेव्हा परिसरात फिरतो आम्हाला दिसतं की प्रत्येक तरुणाला एक तळमळ आहे की काहीतरी करायचं चळवळीसाठी. बाबासाहेबांच्या भरपूर आपल्यावर उपकार आहे किंवा त्यांनी जे आपल्याला दिलं ते आपल्याला पुढे फॉरवर्ड करायचंय, पण ती पद्धत कोणती ते आपल्याला माहित नाही. तर ते प्रशिक्षण देण्यासाठी आपण खास आजचा केडर कॅम्प आयोजित केलं. आणि जसं मी काही काळ 2-3 मिनिटं अगोदर जसं तुम्हाला कळवलं की केडर काय आहे, तर केडर जसं तुम्ही कोणत्याही जुन्या IAS IPS ऑफिसरला विचारलं की तू कुठल्या केडर म्हणून तयार झालं तेव्हा तो तुम्हाला सांगत 1995 1998 वगैरे. तर त्या IAS IPS ऑफिसर वाल्यांना प्रॉपर केडर व्हायचे. केडर म्हणजे एक प्रकारची ट्रेनिंग असते, कोचिंग असते, ज्याने आपण व्यवस्थित तयार होतो आणि पुढं एका प्लॅन्ड किंवा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये जातो. ती गरज आपल्या कार्यकर्त्यांना खरंच आहे, आपल्या युवकांना खरंच आहे. जसं मी मागाशी म्हणलं की आजची पिढी आपली अशी म्हणजे आपण तरुण म्हणा किंवा ज्याला पुढं समाजाला योगदान द्यायचं, कार्यकर्ता जो एका चांगला तो कशाही पद्धतीने फक्त वर जायचा प्रयत्न करतोय त्याला एक दिशा आणि एक वळण देण्याचं काम एक केडर करतं. तर त्यामुळे आपण आजचं केडर ऑर्गनाईज केलंय. जसं कांशीराम साहेब म्हणतात म्हणजे मी अनेक वेळा सरांच्या भाषणातही ऐकलंय की
आपल्याला जर पॉलिटिकल पॉवर पाहिजे असेल तर आपले नॉन पॉलिटिकल रूट्स खूप मजबूत असले पाहिजे. तर त्या ह्याच्यावरती आपण काम करतोय. आपली युवशक्ती संघटना जी आहे ती समाजात अनेक नॉन पॉलिटिकल रूट्स तयार करण्याचा प्रयत्न करते. अनेक फॅमिलीज पर्यंत, परिवारापर्यंत पोहोचून त्यांना कसं मुलांना शिक्षण आणि युवकांना प्रशिक्षण कसं देण्यात येईल याचं आपण कार्य करतोय. त्याच पलीकडे आपल्याला काय करायचंय म्हणजे आजचा मोठा प्रश्न असा आहे की आपल्याला करायचं काय यावरती अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे. त्याचं उत्तरही कांशीराम साहेबांनी दिलंय. काल आम्ही त्यांचे व्याख्यान ऐकत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की मुझे और कुछ बताने की जरूरत नाही आहे. जो शाहू महाराज ने कहा है, जो फुले ने कहा है, जो आंबेडकर ने कहा है, उन्होंने बहुत कुछ कहा है. मुझे सिर्फ वो इम्प्लीमेंट करना है या फिर वो आगे बढ़ाना है. मुझे और कुछ नया संदेश देने की जरूरत नहीं है. आपण जर एखाद्याला सांगतो हे कर ते कर म्हणजे आपल्याला गरज नाही आहे कोणाची किंवा काय कुणाला अजून एखादा संदेश देण्याचा. जसं कांशीराम साहेबांनी सांगितलं या आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलंय की तुम्हाला नक्की करायचं काय, आपल्याला फक्त ते समजून प्रशिक्षण घेऊन त्यावर अंमलबजावणी करायची आहे. तर ते आज आपल्याला मानेसर व्यवस्थितपणे सांगतील. मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला. म्हणजे आम्ही एक दोन एक आठवड्यापासून त्यांच्या फॉलोअप मध्ये आहोत. 15 तारखेला एक मोठा कार्यक्रम कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त तिथं मोर्चा आहे. त्याला पण आपण सर्व या संख्येत उपस्थित राहावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करेल. तर त्या कार्यक्रमाची तयारी म्हणजे मी सरांसारखा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा बघितलंच नाही. कारण आता तिथं तयारी काय चालू आहे तर मांडव सेट करणे, कार्यकर्त्यांना गोळा करणे, त्या बारीक बारीक गोष्टी पण ते स्वतः तिथं फिजिकली अटेंड राहून त्या लोकांना इन्स्ट्रक्शन देतात. आपला अध्यक्ष कसा असतो तो फोनवरच सांगतो आपल्या खालचं कोणी जा तिथं जाऊन कर. तसं त्यांचं नाही. आता पण त्यांनी रात्रीतून म्हणजे सकाळी मुंबईवरून इथं आले, नागपूरवरून इथं आले. नागपूर इथून 800-900 किलोमीटर आहे. तिथून इथं येणं एका केडरसाठी म्हणजे 3 तासाच्या केडरसाठी ही स्वतःतल्या स्वतः एक मोठी आणि त्यांच्याकडे सध्या राज्याचं म्हणजे देशभराचं भार आहे. अनेक ठिकाणी त्यांचे अलायन्स आपले चालू आहे. अनेक ठिकाणी मार्गदर्शन ते करतात, ते चळवळ मजबूत करण्याचं काम करतात. तुम्हाला अजून बळ मिळो हीच आमच्या युवशक्तीकडून शुभेच्छा. आपण केडर ऐकलं त्यापुढं मी जसं युवाशक्तीचं आपलं युवकांना तयार करण्यासाठी आपण दर शनिवारी एक इंटेलेक्च्युअल टॉक नावाचीच चालवतो. आपण तिथं दर शनिवारी आपल्यापैकी आपल्या जवळपास ग्रुपमधला असलेल्या किंवा परिसरातल्या एका युवकाला आपण संधी देतो. तू तुझ्या एखाद्या आवडत्या विषयावर किंवा चालू घडामोडीतल्या एकाही विषयावरती तू तुझं एक 15 ते 20 मिनिटाचं भाषण तयार कर. पुढे आमच्या समोर मांडते जेणे त्याची स्टेज डेअरिंग वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे समाजात कुठेही गेला तर तो डगमगणार नाही आणि ते कळून येणार की हो बाबा आपल्या समाजाचं नेतृत्व करणारी पोरं आहेत ते दिसून येणार. तसंच दुसऱ्या ठिकाणचे आहे. मी मगाशी सांगितलं एक नालंदा बुद्ध विहार आहे आपल्या इथं SB रोडला. ते बुद्ध विहार रंगवण करतो. तर सगळे आपल्या समाजातले जे ऑफिसर झालेत, सगळे बहुजन समाजातले जे ऑफिसर लोक झालेत, फार IAS पासून ते शिपाई लेवल पर्यंत सगळे तिथं जमतात. आणि त्यांनी एक उपक्रम चालू केला आपल्या सहकार्यांनी की चला विहारात जाऊन ऐकूया युवकांचे. मग तिथं आपले युवक दर रविवारी धार्मिक, सामाजिक किंवा चळवळीच्या टॉपिक वरती अनेक भाषणं देतात. आजच जसं निकिताबाई कांबळे यांचं तिथं सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य स्मृती दिनानिमित्त त्यांचं तिथं भाष्य होतं. सकाळी आम्ही ते 10:30 ते 12:30 करून मग पुन्हा इथं लेक्चरला आलोय. अशा पद्धतीने आपलं कार्य सुरूच आहे. छोट्या छोट्या एक योगदान म्हणा किंवा शिकत शिकत आपण वाढतोय. तर हेच सरांच्या अजून मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांना हे वाढणार. मी युवकांना आज एक संदेश देईन की तुम्हाला प्रत्येकाला करिअरची काळजी आहे किंवा तुम्ही तिथं लक्ष देत आहे, घरचा आपला भार आहे किंवा अनेक परिस्थितीमुळे, आणि आज जे सर आपल्याला मार्गदर्शन देतील केडर कॅम्पनुसार त्यात तुम्हाला एक सोल्युशन भेटेल किंवा एक मार्ग भेटेल की तुम्ही तुमचं करिअर सांभाळून, चांगलं शिक्षण घेऊन, घरदार सांभाळून तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करत पण समाजाला कसं योगदान देऊ शकता, चळवळीला कसं कनेक्टेड राहू शकता हे सर आपल्याला आज उत्तम पद्धतीत सांगत. मी तुम्हाला शेवटी एवढीच विनंती करेन की तुम्हाला भरपूर शिकायला भेटणार आहे. पण याच आता जे माहोल आहे त्याचप्रमाणे शेवटपर्यंत सहकार्य करा शांततेचं. अनेक गोष्टी जे शिकायला भेटणार आहेत ते लिहून घ्या, शिकून घ्या आणि पुढं तुम्ही आपल्याला सरांना जोडून राहा हीच विनंती करतो. मी माझी प्रस्तावना थांबवतो. पुढचे सूत्र विशाल कांबळे सांभाळतील अशी विनंती. धन्यवाद. खर तर सरांचं खरंच विशेष कौतुक आहे. कारण चिंचोलीकरांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सरांनी सांगितलं होतं की कार्यकर्त्याला जपावं कसं हा पण एक वेगळा भाग असतो. आणि खूप कमी लोक असतात किंवा कमी लीडर असतात जे कार्यकर्त्याला देखील जपत असतात. सर त्यांच्या कार्यक्रमाची तयारी स्वतः तिथे थांबून करतात. नाही तर बरेचसे काय नेते असे असतात की जातात डायरेक्ट कार्यक्रम चालू करतात. तर तसं नसलं पाहिजे. कार्यकर्त्याला जपावं कसं, त्याला टिकून ठेवावं कसं, त्याला सतत केडर कसं द्यावा हा देखील एक वेगळा भाग आहे. आणि तो खूप क्वचित लोकांना जमतो आणि ते सरांनी करून दाखवलेले. कारण आंबेडकरांची चळवळीची दशा ही खूप भयानक आहे तसं बघायला गेलं तर. परंतु जर कार्यकर्त्याला जपता आलं, त्याला केडर देता आलं,
तर नक्कीच तो तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत असेल, तुम्हाला साथ देईल आणि शेवटपर्यंत यशाच्या शिखरावर गाठण्यासाठी तो तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करेल. मी अधिकचा वेळ न घेता प्राची गायकवाड यांना विनंती करतो की सरांची त्यांनी ओळख करून द्यावी. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना मामा त्यांना त्रिवार वंदन, उपस्थित सर्वांना जय भीम. आज 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या 127 व्या पुण्य मुला दिना दिवशी त्यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन आणि तसंच कांशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विशाल. विशालने जसं सांगितलं की मी आज इथे थांबली आहे तर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश जी माने यांची ओळख करून देण्याकरिता, तर सरांचा मूळ जन्म म्हणजे सातारा जिल्ह्यातील. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यामधून पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्याकरिता ते मुंबईला गेले. मुंबईमधून त्यांनी त्यांचं बीकॉमची डिग्री कम्प्लीट केली. बीकॉमची डिग्री कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी एक बँकेत तिथे नोकरी केली. नोकरी करत असतानाच ते मान्यवर कांशीराम साहेब यांच्या चळवळीत ऍक्टिव्हली काम करत होते. म्हणजे बामसेपान BS4 मध्ये ते ऍक्टिव्हली म्हणजे स्वतः कार्य करत होते. ज्याप्रमाणे आता आपण बघतोय की ते स्वतः चळवळीत जाऊन एक मोठ्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असताना देखील त्यांची एवढी चळवळ आहे, म्हणजे कार्यकर्ते असताना खूप जास्त ऍक्टिव्ह असतील ते असं आपल्याला दिसून येतं. याच सोबत त्यांनी त्यांचं LLB डिग्री देखील प्राप्त केली. LLB डिग्री कम्प्लीट केल्यानंतर ते 25 वर्ष मुंबई युनिव्हर्सिटी मधील हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणजे लॉ डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून त्यांनी त्यांचं कामगिरी बजावलेली आहे. आणि एवढंच नाही तर आज सगळ्यात 20 ते 25 PhD होल्डर PhD स्टुडंट सरांच्या अंडर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD डिग्री त्यांची कम्प्लीट केलेली आहे. आणि आताही भरपूर असे विद्यार्थी आहेत ते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण कम्प्लीट करत आहेत. एवढंच नाही तर सामाजिक कार्य बघायला गेलं तर सरांनी राष्ट्रीय पातळीवर सचिव म्हणून BSP मध्ये त्यांनी सचिव म्हणून त्यांचं कार्य देखील बजावलेलं आहे. आणि आता करंट स्टेटस बघायला गेलं तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि मला इथे सांगायला आवडेल की गेल्या 6 वर्षापासून मी असे डॉक्टर ऍडव्होकेट रोहित आगळे असतील किंवा युवा शक्तीचे प्रवक्ते रोहनजी देसाई असतील आणि निकिता कांबळे, आम्ही गेल्या 6 वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीमध्ये सर ऍक्टिव्हली काम करत आहे. पुणे लेवलला किंवा औंगरोड लेवलला सर दरवेळेस काम चालू असतं. जरी BRS पार्टीचं तिथे छोटा केडर असेल किंवा काही मीटिंग असेल तर ऍक्टिव्हली आम्ही तिथे उपस्थित असतो. आणि युवा शक्ती देखील तुमच्याच विचारधारणेच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय सर. आणि एवढंच नाही तर पुढचं जे आपलं कार्य करणे असणार आहे त्यात पण तुम्ही आमच्या सोबत असतात अशी आशा बाळगते. आणि आज इथे बसलेल्या सर्वांना म्हणजे कांशीराम साहेब माहिती आहेत पण तुम्ही त्यांच्या प्रॅक्टिकली तुम्ही त्यांच्या तालमीत घडलेले आहात. तर आमची अशी विनंती होती की तुम्ही प्रॅक्टिकली त्यांच्यावर जे काम केले ते आमच्या सोबत ते किस्से शेअर करावेत, की ते कांशीराम साहेब आमच्या समोर तुम्ही मांडावेत ही आमची इच्छा आहे. आणि इथे बरेच तरुण बसलेले आहेत सर, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना टाइम मॅनेज करताना येते किंवा कॉलेज असेल काम असेल तर ते मॅनेज कसं करावं किंवा एकंदरीत सोशल कामासाठी कसा वेळ काढावा आणि जास्त मोटिवेट कसं राहता येईल त्याच्यावर थोडक्यात त्यांना मार्गदर्शन हवं आहे अशी सगळ्यांची विनंती आहे. आणि सर खरंच वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू युअर टुडे. आणि त्याचसोबत गेल्या म्हणजे जेव्हा आपलं आंबेडकर भवन मध्ये तुमचा टॉक झाला होता त्या दिवसापासून आम्ही वेट करतोय की तुमची डेट मिळेल. आणि आज खरंच तुमची डेट मिळाली. आणि तुम्ही जसं स्वप्नील सरांनी सांगितलं की काल सर नागपूरला होते आणि ते डिरेक्टली आपल्या ह्या कार्यक्रमासाठी किंवा केडरसाठी ते आज इथे उपस्थित आहेत. तर खरंच खूप छान वाटतंय सर. आणि ज्या आपल्या युवकांच्या ज्या इच्छा आहेत त्या तेच आहेत की आपण मोटिवेट कसं राहिलं पाहिजे दरवेळेस. आणि जे महात्मा फुले असतील किंवा बाबासाहेब असतील आणि कांशीराम साहेब असतील यांच्या विचारसरणीवर आपण कसं चाललं पाहिजे हा मार्ग ही मार्गदर्शनाची गरज आहे. तर त्याबद्दल ते सगळे उपस्थित आहे. आणि तुमचं सर नेहमीच इंटेलेक्च्युअल आम्ही असंच समजतो की सर कांशीराम साहेबांनंतर जर आपल्या सोशल कामाला तुम्ही पुढं वाटचाल घडवत असाल तर तुम्ही एक इंटेलेक्च्युअल पर्सन म्हणून आम्ही तुमच्याकडे नेहमी बघत आलोय. तर एवढंच बोलून मी सरांची ओळख करते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. थँक्यू. 2 मिनिटात कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी मी युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट रोहित आगळे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा.
टाळ्या वाजू द्या. तर मी तुमच्यात आणि माझ्यात आधीच वेळ घेतो. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने युवा शक्ती आणि बिहार बीएमच्या दोन्हीच्या वतीनं संयुक्त कार्यक्रमाचे आपण सर्व आयोजक आणि मित्र रोहितची खूप दिवसापासूनची डिमांड होती आणि मग वेळेत वेळ काढून म्हटलं चला त्यानिमित्तानं तुम्हाला भेटता येईल, 15 मार्चच्या कार्यक्रमाचं ब्रीफ करता येईल, पुण्यातल्या इतर लोकांशी भेटता येईल, त्यामुळं अत्यंत धावता दौडा हा अशा स्वरूपाची भेट आहे. निमित्त आहे शिबिर. आता शिबिर म्हटलं की कमीत कमी 5 ते 6 तास तरी त्याला आवश्यक असत आणि जास्त डिटेल द्यायचं असेल तर मग 2 दिवस 3 दिवस 5 दिवस असं ते इनडेप्थ प्रेझेंटेशन असत. पण आपण आता 2:45 आहे आणि आपण नॉनस्टॉप 5 वाजेपर्यंत प्रवास करायचा आहे आणि म्हणजे हार्डली आपल्याला किती जवळजवळ 2-2.5 तास मिळतील. तर या 2.5 तासामध्ये अगदी 20-20 पद्धतीनं आपल्याला शिबिर प्रक्रिया करायची, त्यामुळं बाकीचा वेळ न घालवता मी थेट मुद्द्याकडे येतो आणि तो म्हणजे शिबिर म्हणजे नेमकं काय असत, काय एक्झॅक्टली असत. तर त्याचं साधे उत्तर आहे की त्या शिबिरातून तुम्हाला एक 4-5 प्रश्नाची उत्तरं मिळाली. ते 4-5 प्रश्न कोणते? तर आपण हे जे काही सामाजिक वगैरे 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 जे काय करतो राजकीय असेल ते नेमकं कशासाठी करतो, काय म्हणून करतो, म्हणजे आपला जो हा ॲक्टिव्हिजम आहे कशासाठी, व्हॉट फॉर, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा असतो की हे जे माझं ॲक्टिव्हिजम आहे त्याला काही आयडियोलॉजिकल फाउंडेशन आहे का, की विदाउट आयडियोलॉजिकल फाउंडेशन आहे, वादळ येतील वादळासोबत लाटा येतील लाटासोबत, असं आहे की काही माझं स्वतःचं काही फाउंडेशन आहे त्याला आपण आयडियोलॉजिकल फाउंडेशन. नॅचरली मग दुसरा प्रश्न की व्हॉट इज माय आयडियोलॉजिकल फाउंडेशन, हा दुसरा. तिसरं मग नंतर माझी लीडरशिप काय, आणि माझी लीडरशिप म्हणतो त्याला फ्रॉम टॉप टू बॉटम, व्हॉट काइंड ऑफ लीडरशिप आय शुड प्रमोट आय शुड ॲक्सेप्ट, कोणत्या पद्धतीचं नेतृत्व मी स्वीकारावं घडवावं वाढवावं. चौथा मुद्दा येतो मग हे जे ॲक्टिव्हिजम आहे त्याची साधनं कुठून येणार, या साधनाची निर्मिती कशी करायची, याचं एक उत्तर मिळालं हवं. आणि मग 5वा जो मुद्दा येतो तर हे सगळं आहे पण मग कार्यपद्धती कोणती, मेथोडॉलॉजी काय, काम करण्याची पद्धत कोणती, हे 5 प्रश्न. आणि मग सगळ्यात 6वा अत्यंत महत्त्वाचा, या सगळ्या प्रक्रियेत माझा रोल काय, माझी जबाबदारी काय, हे 6 बाबी समजून घेणं म्हणजे प्रशिक्षित कार्यकर्ता होणार, त्याला कॅडर म्हणतात. त्यामुळे कॅडर इज फक्त कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन नाही आहे, किंवा कॅडर घेणारा त्यानं आपलं इंटेलेक्च्युअल डेमो करावा असंही नाही. सर्वेची आवश्यकता, ठीक आहे, सर्वेची आवश्यकता त्या आवश्यकतेनुसार, फोटोमध्ये महापुरुष नसतो
कळवीची आवश्यकता, त्याच जे एक रसायन आहे ते समजून घेणं म्हणजे ज्ञान आहे. आता एवढी साधी पृष्ठभूमी समजली, हे पाचसा बिंदू समजले, तर लगेच पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे की कॅडरची आवश्यकता असते का? विदाउट कॅडर काही करता येणार नाही का? आणि त्याच उत्तर दोन्ही बाजून आहे. कॅडरची आवश्यकता आहे का? तर होय. विदाउट कॅडर काही करता येणार नाही का? तर त्याचही उत्तर आहे होय. विदाउट कॅडरही काहीतरी तुम्ही धडपडू शकता ना, काही करू शकता, पण विदाउट कॅडर जे असेल ते लॉंग टर्म सस्टेन नाही होणार, टिकणार नाही. कॅडर बेस असेल तर ते बराच काळ टिकेल. त्यामुळे कॅडर बेस नसताना कार्यकर्ता प्रत्येक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशी वादळ निर्माण होतात तेव्हा तो खाली वर होतो. कॅडर बेस कार्यकर्ता हा असा होत नाही, तो वाहत जात नाही. आपल्या आंबेडकरी चळवळीचं हाल अत्यंत वाईट होण्यापाठी मागं आपली मुवमेंट ही इमोशन बेस आहे. आपल्या मुवमेंटच सगळ्यात मोठं भांडवल कोणतं असेल तर भावना. भावना गवळी नाही बरं का? भावना, जे भावना इमोशन्स हे आपलं ते भांडवल आहे. आता या इमोशनचा वापर करणं ही एक आर्ट असते, पण तिचा गैरवापर करणं हे सुद्धा हिताचं असतं. आपल्या चळवळीत या इमोशनचा गैरवापर होतो आणि त्यामुळे भावनिक चळवळी, भावनिक अपील, आवाहन याच्यावरती चळवळी उभ्या राहतात तर ते टिकत नाही. उदाहरणार्थ केरळाची एवढं मोठं हत्याकांड घडलं होतं आणि त्याला संबंध महाराष्ट्र पेटलेला होता. झालं, 2 महिने झालं, संपलं. मुंबईला रमाबाई हत्याकांड झालं, झालं. आपण 4 दिवस भेटीगाठी करतो, कुटुंबाची सांत्वना करतो, ते कुटुंब आपल्या वाऱ्यावर, तुम्ही तुमच्या दारावर. इमोशन बेस्ड मुवमेंट अशाच असतात. त्यामुळं भावनिक आधारावरती चालणाऱ्या चळवळी कधीही दूरगामी टिकत नसतात जोपर्यंत भावनेचं शोषण करणारी यंत्रणा असते, वापर करणारी यंत्रणा असते, तेव्हापर्यंत ती चालते. आणि ती ती भावनांची जगळ संपली की मग पुन्हा झिरो बजेट, हे वास्तविक आहे. आणि त्यामुळं विदाउट कॅडर इमोशनल अपीलच्या आधारावरती लोक जमवत येतात. 150 आपण जमवतोच ना दरवर्षी, लाखो करोडो जमतात. 14 एप्रिलला लाखो करोडो जमतात आणि मताची पेटी खोलतो तेव्हा लाखो करोडो गायब असतात. मग तो परिसर कोणताही असू दे, विश्रांती काय, विश्रांतवाडी असू दे, नाहीतर आणखी शिवाजीनगर असू दे किंवा औंध असू दे, हे जे रिफ्लेक्शन आहे ते कशाची कारण आहे? ती चळवळी या केडर बेस नसल्याची आहे. आता चळवळी असतात कशा, कशा असतात? तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक मास बेस असते आणि एक केडर बेस असते. मास बेस म्हणजे फक्त जनतेच्या जीवावरती असते, मास अपीलवरती. तिला कॅडर नसते, तिला कॅडर नसतो. मास बेस, मास बेस म्हणजे काय? आता जसं मी गायरणाचा मुद्दा मध्ये हटवला तर त्यातून काही कार्यकर्ते तयार होत नाहीत, पण ते आंदोलन उभं राहतं, ते मास बेस असत. अन्याय अत्याचाराच्या विरोधात गुजरातमध्ये उन्हा उभं राहिलं, उन्हा आंदोलन. ते उन्हा आंदोलनातून प्रचंड मोठी ताकद उभी राहिली, पण तिथे कॅडर नसल्यामुळं तिचं पुन्हा कल्टिवेशन किंवा त्याचं पुन्हा दुसऱ्यामध्ये रूपांतर नाही करता. उत्तर प्रदेशमध्ये हाथरस घडलं, त्या हाथरसमध्ये प्रचंड देशामध्ये अगदी आक्रोश हे ते, पण त्याचं रूपांतर होत नाही कारण ते तेवढंच टायमिंग असतं. आणि त्यामुळं मास बेस मुवमेंट असावी, चळवळ असावी, हे तेवढंच आवश्यक आहे, पण त्याच वेळेला ती कॅडर बेसही असावी. कॅडर बेस म्हणजे काय? तर ज्या वेळेला तुम्ही एखादा मास उभा करता तर त्या मासला टिकवून ठेवणारा कॅडर असावा. कॅडर ही एक यंत्रणा आहे, कॅडर हा एक कार्यकर्ता आहे आणि तो परिपूर्ण असतो, तो परिपूर्ण असतो. त्यामुळं एका कॅडरमध्ये कमीत कमी 100 लोकांना हँडल करायची कॅपॅसिटी आहे, 500 लोकांना हँडल करायची कॅपॅसिटी आहे,
तर तो 500 लोकांना टिकवून ठेवतो, 100 लोकांना टिकवून ठेवतो. संघ परिवार हे नेमकं हेच करत. संघ परिवाराकडे वर्षानुवर्ष कॅडर आहे आणि कॅडर निर्माण करणारी त्यांची फॅक्टरी कधीच बंद पडली नाही, ती अवयातपणे चालू आहे. आणि त्यामुळं संघाला बघा, प्रशिक्षित कार्यकर्त्याची कधी मानवा भासत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी BSP असताना नागालँडचा प्रभारी होतो आणि नागालँडमध्ये एकदम उत्तर पूर्व आहे, नक्षलबारी मोठी असते तिकडे, नागा सोशलिस्ट आर्मी असते, ओपनली त्यांच्या मैदानात कॅम्प घेत असते असतं. तर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तिथे, तर त्या नागालँडमध्ये काय एकच दिमापुरे एअरपोर्ट आहे, एकच हॉटेल असतं तिथं, आता झालं दोन तीन झाले, पूर्वी एकच होतं. तर तिथे जाण्यापूर्वी आपली नावाची यादी असताना विमानातल्या प्रवाशाची ते अगोदर जाते तिथे. तर ते माझं महाराष्ट्रीयन नाव बघून मला दोघं चौक महाराष्ट्रीयन लोक भेटायला आले एअरपोर्टला. मी त्यांना विचारलं, तुझं नाव काय, कोळी, कोण म्हणतो, पवार, कोण म्हणतो, जाधव, म्हटलं तुम्ही इकडे काय करता, म्हणे आम्ही संघाचे फुल टायमर इकडे आहोत, पेड फुल टायम. मुद्दा काय की संघाकडे असे फुल टायमर सातत्य आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, संघवाले नोकरी तरी असतील तरी रिटायर झालं की ते एखाद्या संस्थेला दान करतात, सगळं मुलाबाळाची लग्न झाली मस्तपैकी दोघं उठतात आणि पुन्हा कामाला. ही कॅडर संस्कृती संघाकडे आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की अशी कॅडर संस्कृती आपल्या निर्माण व्हावी आणि म्हणून त्यांनी डॉक्टर आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिकल थॉट्स अशी एक संस्था पुण्यामध्ये उभी करायची ठरवलं होतं. मला वाटतं उभीही झाली पण ती चालली नाही, फार काळ पुन्हा ती चालली नाही, कारण एका माणसाने कोणकोणती कामं करायची ही मर्यादा असते आणि त्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. बुद्ध कालखंडामध्ये वर्षावास कालखंड काय हो, वर्षावास कालखंडामध्ये भिक्खू संघाचे एक तर चिंतन प्रक्रिया आहे, ध्यान प्रक्रिया आहे आणि ती ध्यान चिंतन ही दोन्ही प्रक्रिया आहे त्या कॅडर बनणाऱ्याच प्रक्रिया आहे. स्वतंत्र एक मानसिक अवस्था बनवणं ती एक प्रक्रिया आहे. वर्षावासमध्ये तीच प्रक्रिया आहे. वर्षावासमध्ये असं नाही की तुम्ही 4 महिने खा आणि आराम करा झोपा, असं नाही आहे. म्हणजे ती कॅडर बनण्याचीच एक प्रक्रिया आहे. कॅडर बनणं म्हणजे नेमकं काय, तर मगाशी मी म्हणालो की 4-5-6 प्रश्नाची उत्तरं त्याला आली ना आणि तो जर तो पुन्हा त्या मार्गावरून चालायला लागला तर तो पक्का होतो, तो हटत नाही सहसा. मग त्याला कुठली यंत्रणा हलवू शकत नाही, खरेदी करू शकत नाही, अशा या लहान लहान गोष्टी त्याला इम्पॅक्ट नाही करू शकत, म्हणून कॅडर असावा. आता त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे. आता बाबासाहेबांची इच्छा होती की कॅडर प्रक्रिया सुरू व्हावी पण बाबासाहेबांना ते नाही जमलं. बाबासाहेबांच्या नंतर अनेक संघटना आल्या, नेते आले, कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले, त्यांनी या कॅडर प्रक्रियेकडे कधी लक्ष दिले नाही. कॅडर प्रक्रिया पुन्हा सुरू केली ती कांशीराम नावाच्या माणसाने, हे मोठं नाही. कांशीराम ती डायरेक्ट लीडर म्हणून नाही, त्याने कॅडर ही प्रक्रिया सुरुवात केली आणि त्यांनी कॅडरमध्ये काय गोष्टी मांडल्या, फार काय मांडल्या नाही, एक 5-6 मोठ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्हाला फुले मांडतात, बाबासाहेब मांडतात, शाहू महाराज मांडतात, अशा नाही. ते कॅडरमध्ये गोष्टी काय मांडल्या, तर एक आहे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, हे पहिला. म्हणजे साहजिकच इतिहासामध्ये एक ताकद असते. आपण भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जातो, तो इन्स्पायरेशन फोर्स असतो. अनेक लोक सध्या पिकनिकला जातात, तो मुद्दा वेगळा. म्हणजे खरंच प्रामाणिकपणानं भीमा कोरेगावला जातात, त्यांची ती एक समर्पणाची भावना असते, लढाऊपणाची भावना असते, टिकाऊपणाची भावना सोडून देते, तर ती एक इन्स्पायरेशन असते. हिस्ट्रीमध्ये इन्स्पायरेशन असते. हिस्ट्रीमध्ये आपण यशस्वी का झालो आणि अयशस्वी का झालो हे दोन्ही धडे मिळत असतात, ते अत्यंत महत्त्वाचं. आपण कुणामुळे यशस्वी झालो आणि आपला कुणामुळे पराभव झाला हे देखील तुम्हाला हिस्ट्री सांगते. आणि म्हणून इतिहास घडवण्यासाठी इतिहास माहीत असावा आणि म्हणून इतिहासाची पृष्ठभूमी त्या ठिकाणी साहजिकच आहे.
आणि मग आपला इतिहास कोणता मग अशी मी म्हणालो की आपला इतिहास जेव्हा आपण म्हणतो की आमचा इतिहास कोणता आणि मग इतिहासाबद्दल वेगवेगळी विधान आहे. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स आपण घेऊ. कार्ल मार्क्स काय म्हणतो बघा, जगातील इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास. त्यांचं ते फेमस कोटेशन आहे, इट इज द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल, वर्ग संघर्षाचा इतिहास. बाबासाहेब म्हणाले भारताच्या बाबतीत बदलाव लागेल, भारताचा इतिहास हा जाती संघर्षाचा इतिहास, हा वर्ग संघर्षाचा इतिहास, हा जाती संघर्षाचा. आणि मग नॅचरली प्रश्न येतो, जाती संघर्ष का, कुणामध्ये आणि ज्यामध्ये आम्ही कुठे. आणि मग बाबासाहेबच मांडतात, बाबासाहेब स्वतः मांडतात की जाती ह्या खालच्या वर्गाने निर्माण केल्या नाही. दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त हे कशाला निर्माण करतील, यांचं तर नुकसान झालं. जातीमुळं त्यांचं नुकसान झालं. काय नुकसान झालं? विद्येपासून लूम राहिले, धनापासून दूर राहिले, विकास प्रक्रियेपासून दूर राहिले, सत्तेपासून दूर राहिले, सर्वकष मानवी आवश्यकतेपासून दूर राहिले. कारण त्या जातीची बंधनं आली. मग नक्कीच जाती हे कशाला निर्माण करते? मग जाती निर्माण कुणी केल्या? तर साधं उत्तर आहे, ज्यांना जातीचा फायदा झाला त्यांनी निर्माण केला. ते लॉजिकल आहे. आपल्याला फार असं काही कुणाला पत्थर मारतोय असं, ज्यांचा जातीमुळं फायदा झाला, जाती संस्थेमुळं फायदा झाला, त्यांनी जाती निर्माण केली. मग जाती आम्ही निर्माण नाही केल्या. मग आता भारतामध्ये अलीकडे चिंतन आहे की भारत हा 21व्या शतकामध्ये सुद्धा अजूनही मागासलेला देश का आहे. आणि त्याचं कारण आहे जाती व्यवस्था एक प्रमुख कारण जाती व्यवस्था. मग जाती व्यवस्था ज्यांनी निर्माण केली ते भारताचे हितकारक आहेत की मारक आहेत हा दुसरा प्रश्न आहे. ते विनाशाचे धनी आहे, भारताला विनाश होतो. आता कास्ट सिस्टम काय सांगते ठराविक वर्गाने शिकायचं, मग आपल्याकडे एवढी मोठी मास इलिटरसी आहे त्याला जबाबदार कोण? तुमचं कास्ट मेकॅनिझम, सबज्युगेशन ऑफ महिला, विमेन, तुम्ही हे नाही करायचं ते नाही करायचं, हे सगळं जबाबदार कोण? ती सिस्टम. हे जे काय आहे, एज्युकेशन घ्यायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही, ही जी सिस्टम आहे त्याला आपण एका वाक्यामध्ये ब्रॅमॅनिकल सिस्टम म्हणतो. ब्रॅमॅनिकल, पूर्वी त्याला वैदिक संस्कृती म्हणायचे, आता आपण त्याला ब्राह्मणवादी समाज व्यवस्था म्हणतो. आता या ब्राह्मणवादी समाज व्यवस्थेनं भारतीय जीवनाचा एक कोड ठरवला, कोड म्हणजे डूज अँड डोंट्स, कोड ठरवला, डूज अँड डोंट्स. डूज म्हणजे तुम्ही काय करावं अँड डोंट्स म्हणजे तुम्ही काय करू नये. तुम्ही शिक्षण घेऊ नये, तुम्ही धनसंपत्ती गोळा करू नये, तुम्ही शस्त्र हातात घेऊ नये, तुम्हाला स्वातंत्र्य असता कामा नये, तुम्हाला समता असता कामा नये, हे डोंट्स. अँड डूज काय? तर ब्राह्मणाने विद्यासंपन्न करावी, क्षत्रियाने शस्त्र धारण करावं, वैश्याने व्यापार करावा आणि शूद्रातील शूद्राने या सगळ्यांची गुलामी करावी. डूज. बाबासाहेबांनी याचं अनालिसिस करताना एका ठिकाणी म्हणाले की हा देश गुलाम का अनेक वर्ष, तर मुठभर क्षत्रिय पराभूत झाले की आता देश पराभूत व्हायचा. बाबासाहेब म्हणाले इथल्या मूळ निवासी माणसाच्या हातामध्ये जर शस्त्र दिलं असतं तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता. लॉजिकल आहे, कन्व्हिन्सिंग आन्सर आहे. म्हणजेच काय की इथल्या समाज व्यवस्थेनं इथल्या तळागाळातील माणसाला, उपेक्षित माणसाला, शोषित माणसाला गुलामीच्या गर्दीमध्ये सर्व थरातून ढकललं. मग ढकलण्याची यंत्रणा कोणती? त्यातली पहिली यंत्रणा जात, दुसरी यंत्रणा कुठली? धर्म. तिसरी यंत्रणा कुठली? धर्मग्रंथ. आणि चौथी यंत्रणा कुठली? तर रूढी परंपरा. आता जात मी तुम्हाला म्हटलं, बुद्धापासून आतापर्यंत जातीच्या विरोधात संघर्ष आहे. मध्ये महापुरुष आहे,
देशामध्ये 200-250 असे सामाजिक मित्र आहेत, तरी देखील जात अजूनही शिल्लक आहे, जाणवतं जातीचं अस्तित्व शहरामध्ये कमी जाणवतं, खेड्यापाड्यामध्ये तर भरपूर आहे ना। आणि म्हणून विनोदानं म्हटलं जातं, जाता जात नाही ती बरोबर। मी त्याला असं म्हणतो की एलआयसीचे स्लोगन आहे ना, जिंदगी के साथ भी और जिंदगी के, कारण मेल्यानंतर सुद्धा स्मशानभूमी ठरवावी लागते की याला कुठल्या स्मशानात न्यायचा, राखीव कोट्याचं स्मशान की जनरल कॅटेगरीचं स्मशान। त्यामुळे एवढी आंदोलन संघर्ष होऊन सुद्धा जात इज द फॅक्ट ऑफ लाईफ, कास्ट इज द फॅक्ट ऑफ लाईफ, हा मुद्दा स्वीकारला पाहिजे। म्हणून बाबासाहेब फुले अनिलेशन ऑफ कास्ट, जातीय का निर्मूलन हे पहिलं टार्गेट। दुसरं धर्म, आता धर्म याची एक वेगवेगळी व्याख्या आहे, त्या टिळकांचा इथं पुतळा आहे, ज्यानं समाजाचं धारण होतो तो धर्म, अशी त्यांची व्याख्या आहे। ज्यानं समाजाचं धारण होतं तो धर्म, तर ते धारण कोणत्या दिशेनं, सकारात्मक नकारात्मक पॉझिटिव्हिटी घेतली। बाबासाहेबांनी टिळकांच्या या भूमिकेचं विश्लेषण केलं आणि म्हणाले की धर्म आवश्यक आहे, पण धर्म शोषणाचं भांडार तर नाही ना, माध्यम तर नाही ना। आणि आपल्या देशामध्ये मग वैदिक संस्कृतीनंतर हा हिंदू धर्म हा आला, आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळे पुन्हा जातीची बंधनं घट्ट करत गेलो, जे काही सामाजिक विषमता आहे, स्त्री पुरुष असमानता आहे, ते सगळं मजबूत करत गेलो आणि पुन्हा विशिष्ट वर्गाला दूर, याच्यासाठी धर्म। त्यामुळे धर्मानं समाजाचं धारण करावं ते राहिलं बाजूला, पुन्हा एक कोड कोड ऑफ कंडक्ट हा लागला, त्याचे परिणामही आपल्याला दिसतात। मग तिसरा मुद्दा येतो तो धर्मग्रंथ। आता धर्मग्रंथाबद्दल काय बोलावं, धर्माला मजबूती कोण देत असेल तर ते धर्मग्रंथ देतात, जातीला मजबूती कोण देत तर ते धर्मग्रंथ देत असतात। म्हणून भारतातील धर्मग्रंथाविषयी महात्मा फुले म्हणाले, हे धर्मग्रंथ नाही, हे मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहे। काय म्हणाले फुले, मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहे। आता किती मोठं वाक्य आहे, या एका वाक्यावरती आपण एक दिवसभर कॅटरग्राम घेऊ शकतो, झालं लक्षात, मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहे। आता जाहीरनामे म्हणजे एवढं मोठं विधान आहे फुल्यांचं, कि मग हे सगळे धर्मग्रंथ, या धर्मग्रंथातून पुन्हा जाती व्यवस्था समर्थन, शोषणाचं समर्थन, उच्च नीचतेचं समर्थन, स्त्री पुरुष विषमतेचं समर्थन, डू अँड डोंटचं समर्थन, तुम्ही काय करावं काय नाही करावं। आणि म्हणून मग धर्मग्रंथ सांगतात, ब्राह्मणाने हे करावं, ऋग्वेद घ्या, वैश्याने हे करावं, शूद्रांनी हे करावं, स्त्रियांनी सती जावं, बालविवाह होता कामा नये वगैरे वगैरे वगैरे, हे धर्मग्रंथ। आता या धर्मग्रंथाच्या माध्यमातून जर सिस्टम मजबूत होत असेल तर तेही त्याला कारणीभूत होतात। मग बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण 1920 माणगाव परिषद, बाबासाहेब ते सर्व आता जे आपण केळकेमधून बोललो त्याचं एका दोन पॅरेग्राफ मध्ये सार सांगतो। काय बाबासाहेब सांगतात की आपण सध्या विकास प्रक्रियेच्या पासून दूर आहोत आणि त्याला जबाबदार कोणी, भाग्य आणि भगवान नसून आपणच आहोत। आता पुन्हा साधं वाक्य की आपल्या या सगळ्या अत्यंत वाईट दर्जाच्या परिस्थितीला जबाबदार आपणच आहोत। मग बाबासाहेब म्हणतात आपणच कसे जबाबदार आहोत, तर आपण हे सगळं ऐतिहासिक ओझं आपल्या खांद्यावरती वाहतोय, आपण ते फेकून देत नाही आहे, आपण तेच आपल्या खांद्यावरती भूषण म्हणून मिरवतोय। भूषण भूषण म्हणजे आता माहित आहे नाही, आपला टिळा लावतो ना आपण, महिला टिळा लावतो ना, तो अनेक स्त्रियांना भूषण आहे ना, आहे ना भूषण, आहे का नाही, काय तुम्ही सांगत नाही, बोलावं तर अडचण नाही, बोलत सगळे भूषण म्हणून, मग ते आपले सगळे सिनेमे काय कपाळाचा धनी काय कुंकवाचा धनी
वगैरे 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 आहे ना, काय काय त्याने म्हणजे त्याची किती महात्मा मोठे पण रचले वास्तविकता. एम के देशपांडेचं सॉरी विकार राजवाड्याचं भारतीय कुटुंब व्यवस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचा. साधं आहे, छोटं आहे पुस्तक, आहे मोठं नाही. आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं हे टिळक लावणं कुठून आलं प्रकार, तर त्याला युद्धामध्ये ज्या महिलेचा पुरुष मारला जायचा, पती मारला जायचा, तर तिचा पती मारला आहे हे कळावं म्हणून त्या मारलेल्या नवऱ्याचं रक्त तिच्या कंपाळाला लावलं जायचं. ती आयडेंटिफिकेशन आहे, आयडेंटिफिकेशन आहे. ते त्याच्यातून ते सुरू झालं आणि आता आपण त्याला किती मोठं ग्लोरीफाईन काय काय केलं, मग मेरा सिंदूर वगैरे 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 वगैरे, ते काय भयानक आहे सगळं आपल्याकडे. तर ह्या सगळ्या पद्धतीतून सिस्टम मजबूत होते, सिस्टम मजबूत होते. आणि जेव्हा सिस्टम मजबूत होते तेव्हा एखादी शोषणाची अत्युच्च कोटी बनते तेव्हा त्या तिच्या नाशाची बीज असतात, तिच्या नाशाची बीज असतात. विशिष्ट अंतरापर्यंत चालून जाते पण अतिरिक्त झाला की ती बीज अंकुर धारण करतात, वाढायला सुरुवात करतात. आणि नेमकं तेच काय झालं, जी ब्राह्मणवादी व्यवस्था किंवा जातीवादी व्यवस्था जिचा पायाच मुळात विषमता, शोषण, परस्पर भेद, उच्च नीचता, अवमानना, सन्मान अशा पद्धतीनं आहे, त्याचा मग लोकांना तिरस्कार यायला, काही लोकांना यायला लागलं. मग कोणीतरी दक्षिणेत उभं राहिलं की का आमच्या स्त्रियांना कपडे घालायचा अधिकार नाही, हे का कुणी त्या तो मुद्दा घेऊन उभं राहिला. कुणी आणखी कुठल्या तरी राज्यामध्ये आम्हाला रस्त्यावरती चालू देत नाही, हे काय सगळं तुमचंच आहे का म्हणून कुणीतरी बंड करू लागलं. मग कुणीतरी जंगलमध्ये राहणारा बिरसा असेल, आणखी कुणी असेल, अरे आम्ही तर इथले मूळ मालक आहोत, मूळचे लोक आहोत, आमच्या संपत्तीवरती तुम्ही हात मारणारे कोण, आमची साधनं हिसकावून घेणारे कोण, म्हणून कुणीतरी मग बिरसा सारखे आणखी कुणीतरी उभे राहिले. आणि मग असे उभे राहत 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 अख्ख्या भारताच्या नकाशामध्ये जवळजवळ 19व्या शतकाच्या प्रारंभीनंतर 200 ते 250 असे सामाजिक उठाव झाले, सामाजिक उठाव झाले 200 ते 250. आणि हे उठाव समाज व्यवस्थेच्या विरोधात झाले, रूढी परंपरेच्या विरोधात झाले, हे डूज अँड डोंट्स याच्या विरोधात झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला मग कुठे गुरु नानक निर्माण झाले, कुठे रविदास निर्माण झाले, कुठे नंदलाल दक्षिणेमध्ये उभे राहिले, कुठे महर्षी दयानंद सरस्वती गुजरातमध्ये उभे राहिले, कुणीतरी स्वामी दयानंद विवेकानंद सुद्धा इकडे बेंगॉलमधून उभं राहिला. आणि मग याचे सगळे असे 200-250 जेव्हा आपण काम करतो त्यामध्ये मग सगळ्यात मोठे विद्रोह म्हणून मग फुले शाहू आंबेडकर बिरसा असे आपल्याला चार पाहतात. या सगळ्यांचं सार मग आपल्याला सापडतं कुणाच्या मध्ये, मग बुद्धापासून सुरू करतात ते, बुद्धानंतर सुरू करतात ते डायरेक्ट फुले येतात, फुल्यानंतर शाहू महाराज, शाहू महाराजानंतर बाबासाहेब, बाबासाहेबाच्या नंतर मग जंगलामध्ये आदिवासीच्या बाबतीत बिरसा, आणि मग आधुनिक कालखंडात बाबासाहेब आंबेडकर. हे सगळं सार. मग कुणी दक्षिणेमध्ये पेरियार आहे, कुणी नारायण गुरु आहे, कुणी बसवेश्वर आहे, हे सगळं आहे. हे 200-250 आहे त्याच्या. या 200-250 सामाजिक विद्रोहाने बंडाने ब्राह्मणवादी व्यवस्थेला आव्हान दिलं, चॅलेंज केलं, खोटं ठरवलं. आणि ही व्यवस्था सोडल्याशिवाय इथल्या तळागाळातल्या मूल निवासी बहुजन समाजाच्या माणसाचं कल्याण होणार नाही ही भूमिका मांडली. ही भूमिका म्हणजे थोडक्यात ब्राह्मणवादातून मुक्त करून त्याला स्वतंत्रपणे सशक्त करणं हा या चळवळीचा एक सेंट्रल पॉइंट आहे. मग या सेंट्रल पॉइंटकडे जाताना फुले सारखे म्हणाले शिक्षण घ्या. आणि शिक्षणाचा मुद्दा सगळ्याच समाज सुधारकांनी सांगितला.
प्रत्येक सुधारकाने सांगितलंय, मग फुले असोत आणखी कुणी असोत बाबासाहेब असो सगळ्यांनी सांगितलंय एज्युकेशन इज द मीन्स ऑफ सॅल्वेशन, हे मुक्तीचं हत्यार आहे, शिक्षण हे मुक्तीचं हत्यार आहे, हे सगळ्यांनी सांगितलं. आणि हे हत्यार आपल्याकडे येऊ दिलं नाही. या पुणे चिपळूणकरांच्या भाषेमध्ये विद्येच्या चाव्या आमच्याच कमरेला आहेत, त्या कोणी घेऊ शकत नाही. आणि फुले म्हणाले आम्ही हिसकावून घेणार, ही सुरुवात आहे, तो विद्रोह आहे. ते कबर तुमची ठेवा, चाव्या आम्हाला द्या, म्हणजे तुमचं तुम्ही घ्या पण चाव्या आमच्याकडे येऊ द्या. ही फुलेची भाषा आहे. मी अत्यंत साध्या आणि लाइटर शब्द तरी सांगतोय, तरी त्या भंडाचा आशय मोठा आहे, तो आशय मोठा आहे. त्यामुळं फुले म्हणाले ते ठीक आहे, तुमचं काय ठेवायचं ठेवा, पण आम्हाला आमचं शिक्षण. तुम्हाला माहिती नसेल केरळमध्ये नारायण गुरु नावाचे एक थोर समाज सुधारक झाले, इडवा जातीमध्ये जन्मले. इडवा ही पूर्वी केरळमधली शेडूलकास्टची जात, पण आता ती ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे जातीचा दर्जा सुद्धा बदलतो बरं का, जात ही परमनंट नसते. आतापर्यंत समजायचो आपण, कालपर्यंत बघा सगळे मराठी म्हणायचे आम्ही खानदानी मराठी आहोत, आज सगळे म्हणतात आम्ही ओबीसी आहोत, आम्हाला ओबीसीमध्ये घ्या. तर जात पण बदलते लक्षात घ्या बरं का. तर ते श्रीनारायणा गुरु केरळमध्ये हे इजवा जातीमध्ये जन्माला आले होते. इजवा ही शेड्यूल करतात, पण आता केरळमध्ये ती ओबीसी. तर ते नारायण गुरुंनी काय केलं, केरळमध्ये खालच्या जातीतील लोकांना मंदिर प्रवेश दिला. नारायण गुरुंनी काय केलं ना, नाही आम्ही तुमच्या मंदिराकडेच येत नाही, आम्ही आमचंच वेगळं मंदिर निर्माण करतो. म्हणून त्यांनी स्वतः मूर्ती पूजन केल्या, असं मूर्ती बसवली, काहीतरी कुठल्या तरी बसवलं. म्हणजे आपल्या लोकांना तुम्ही तिकडे जाऊ देत नाही ना, आम्ही इकडेच बसवतो, आम्ही आमचंच मंदिर निर्माण करतो. त्याला विड्रॉवल म्हणतात. सोशल मुवमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. कोणी डायरेक्ट हत्यार घेऊन विड्रॉ करतो, ह्या वेगळ्या प्रकारचे विद्रोह आहेत. आम्ही नाही जॉईन होतो, आम्ही आमचं स्वतंत्र करतो. त्यामुळं महात्मा फुले एका वेगळ्या बाजूला, नारायणा गुरु एका बाजूला, पेरियर सारखे दुसऱ्या बाजूला आहेत. पेरियर ते अटॅकिंग धोरण घेतलं, आमचं शोषण करतोय कोण, तर ब्राह्मण शोषण करतो. मग पेरियरने ब्राह्मणवादावर एवढा हल्ला केला, एवढा हल्ला केला की त्याच्यातून ब्राह्मण पण सुटला आहे. म्हणजे ब्राह्मणवादावर हल्ला करता करता ब्राह्मणावरती हल्ला झाला. आणि ब्राह्मणावरती हल्ला असा झाला की पेरियरचं आंदोलन कसं होतं, तर अस्पृश्यता होती तामिळनाडूमध्ये. मग पेरियरने आपलं यंग ब्रिगेड तयार केलं होतं, त्यांचा ड्रेस ब्लॅक शर्ट ब्लॅक लुंगी, इकडे काय पॅन्ट नाही, ब्लॅक लुंगी आणि ब्लॅक शर्ट, त्याला ब्लॅक ब्रिगेड म्हणतो. तर ते ब्लॅक ब्रिगेड काय करायचं, ते सगळे ब्राह्मण नदी किनारी किंवा समुद्र कुठं आंबवायला गेली की जाऊन काठावरच बसायचे, काय करायचे नाही, काठावर बसायचे. आणि ते ब्राह्मण आंघोळ कुठं आलं की त्याला नुसतं हात लावायचं, हात लावलं की पुन्हा आंघोळीला जाते. उठावाची माध्यम फार वेगळ्या, तरी काय नाही केलं, म्हणजे मार धोड नाही काय नाही काय नाही, तर नुसतं काट्यावरच बसायचे, आलं अंगावर करून की हात लावायचे पुन्हा जाते, आलं की असं परेशान केलं. म्हणून दक्षिण भारतामध्ये ब्राह्मणवाद पेरियराच्या काळात फार टिकला नाही. म्हणजे आंदोलनाचे रूप वेगवेगळे होते, फॉर्मॅट वेगवेगळे होते, आणि प्रत्येकानं तो स्वीकारला. जसं गुरु नानकांनी, तर 13व्या शतकामध्ये सांगितलं, मला नाही राहायचं, त्याने शीख धर्माची स्थापना. महात्मा फुले म्हणाले मला नाही राहायचं तुमच्या, मी सत्यशोधक धर्माची स्थापना करतो. प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग स्वीकारला. पेरियार म्हणाले मला नाही राहायचं तुमच्या, पेरियारने सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट काढली. आदिवासीचा नेता बिरसा मुंडा म्हणाला मला नाही राहायचं तुमच्या, बिरसाने बिरसा धर्माची स्थापना केली होती. म्हणजे प्रत्येकानं आपला मार्ग शोधला. श्रीनारायण गुरुंनी पण आपला मार्ग शोधला. देशातल्या 200-250 या महापुरुषांनी मार्ग शोधला. आणि मग या सगळ्यांचं रूपांतर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडात एका राष्ट्रव्यापी आंदोलनात झालं. बाबासाहेबाच्या अगोदर पेरियार तामिळनाडू, श्रीनारायण गुरु केरला, गुरु नानक पंजाब, रविदास पंजाब यूपी, कबीर नानक सगळे तिकडचे. बाबासाहेबांना एक ॲडव्हान्टेज मिळाला, बाबासाहेबांची लिडरशिप ही 20व्या शतकातली आहे. आणि तो कालखंड हा इंग्रजी सत्ता स्थिरावण्याचा कालखंड. आता इंग्रजी सत्ता स्थिरावण्याचे फायदे काय, वास्तविकता कालच
मी मिसाळ बाबासाहेब आंबेडकर ने आदिवासी असे एक आर्टिकल काल लिहिण्यासाठी बराच वेळ केला. ते वाचता वाचता मला बाबासाहेबांचं 1915 पहिलं एम एचं थीसिस आहे. एम एचं त्यांची एम ए डिग्री ही अमेरिकेतली आहे. एम ए डिग्री इकडची नाही. बाबासाहेबांची बी ए डिग्रीच फक्त भारतातील आहे. एम ए सुद्धा त्यांची कोलंबियाची आहे. आणि ते कोलंबियासाठी त्यांचा पहिला थीसिस आहे प्रोविजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. प्रोविजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. आता मी रेफर करताना मला त्यात असं जाणवलं की आदिवासींनी इंग्रजांच्या विरोधात लढा जो उभारला त्याचं कारण काय? तर इंग्रजांची आदिवासी विरोधी नीती. मग आदिवासी विरोधी नीती कोणती? तर त्यांच्या जमिनी घेणं, त्यांच्या साधनं घेणं, त्यांच्या जुलमी पद्धतीनं टॅक्स लावणं, मग जमीनदाराच्या हाती देणं. त्या प्रोविजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडियामध्ये असं म्हणतात की इथल्या आदिवासीला देशोधडीला लावण्याचं काम इंग्रजी सत्तेनं केलं. म्हणजे असे अनेक पैलू आहेत त्याच्यात. त्यातला हा एक पैलू मी तुमच्यासमोर ठेवला, तो तुम्हाला नवीन असण्याची शक्यता आहे. जे माहीत आहे ते मी रिपीट करत नाही. आणि मग बाबासाहेबांची ही जी सुरुवात आहे तर त्याच्यातून त्यांचा चौफेर असा कॅनव्हास आहे. आता चौफेर कॅनव्हास मी म्हणतो त्याला अर्थ काय? चौफेर असा म्हणजे बाबासाहेबांनी मग 1920 ते 1935 पर्यंत सामाजिक सुधारणावरती फार भर दिला. सामाजिक सुधारणा, शिक्षण, हे मंदिर बिंदीर, पाणी पिणं, रस्ते रिस्ते, चालायचा अधिकार, मांडणी हे केलं. पण 35 नंतर बाबासाहेब खूप राजकीय होता. कारण 35 नंतर भारत सरकारचा कायदा 1935 हा 1937 सुरू होतो. आणि 1937 भारतामध्ये जे काही प्रांत होते, मुंबई प्रांत, दक्षिणचा मद्रास प्रांत, मध्य प्रांत, बंगाल प्रांत, असे जे प्रांत होते त्या प्रांतामध्ये विधानसभा अस्तित्वात आल्या होत्या. आणि त्या विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी मग निवडणुकीच्या माध्यमातून किंवा नॉमिनेशनच्या माध्यमातून जनप्रतिनिधी निवडले जाणार होते. म्हणजे बाबासाहेबांना तो शिफ्ट आहे, तो सामाजिक सुधारणा चळवळीपासून राजकारणाकडे शिफ्ट आहे. अनेक लोकांना हे बेसिक समजत नाही की महापुरुष वेळेनुसार कसा बदलत जातो, त्यालाच डायनॅमिझम म्हणतो, गतिवाद म्हणतो. आणि ज्याला गतिवाद कळतो तो काळासोबत चालतो, ज्याला गतिवाद समजत नाही ते मागे पडतात. म्हणून अडवाणींना आराम दिला हा गतिवाद आहे. अडवाणींना आराम दिला हा गतिवाद आहे, तो डायनॅमिझम आहे. खूप लोकांना कमी समजतो. आपण सहज त्याची थिल्लरपणाने चर्चा करतो ते एक वेगळं भाग. पण त्याचा एक वेल प्लॅन, वेल डिझाईन, वेल फॉर्म्युलेटेड पॉलिसी म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा गतिवाद समजून घेण्याची गरज असते, तिचा डायनॅमिझम समजून घ्यायची गरज असते. आणि मग बाबासाहेबांनी पॉलिटिकलकडे शिफ्ट झाले. याचा अर्थ बाकीच्या महापुरुषांनी पॉलिटिकल पॉवरविषयी बोलले नाही असं नाही आहे. रविदासाला विचारलं होतं ना, तुला कशी समाजव्यवस्था आवडेल? आणि रविदास म्हणाले की मला अशा समाजव्यवस्थेत राहणं आवडेल, शासन व्यवस्थेत राहणं आवडेल की जिथं टॅक्सच द्यावा लागणार नाही, टॅक्स फ्री रिझिम असावं. आता ही रविदासांची कल्पना आहे. किंवा आणखीन एक कल्पना आहे रविदासांची की ज्या ठिकाणी सगळ्यांना अन्न, वस्त्र, पाणी याची चिंता करावी लागणार नाही अशी व्यवस्था असायला पाहिजे. हे रविदासांनी 13व्या 14व्या शतकात सांगावं. महात्मा फुल्यांनी त्याच पद्धतीने सांगावं की शूद्र अति शूद्र गुलामीच्या दर्जाला पोहोचले याचं कारण म्हणजे ते सत्तेपासून दूर गेले. हे सुद्धा फुल्यांनी शिक्षणा इतकंच महत्वपूर्ण करून सांगितलं. पण लोकांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं, राजकीय सत्तेचं महत्व सांगितलं. त्यामुळे फुल्यांचा रॅडिकल पॉलिटिकल डिस्कोर्स हा आमच्याकडे कधी आला नाही, तो आमच्यापर्यंत कोणी पोहोचवलाही नाही. त्यामुळे फुले म्हणजे काय? हौद गोदला, विधवा विवाह केले, छोट्या मोठ्या अशा गोष्टीमध्ये त्यांनी फुल्यांना गुंतवायचा प्रयत्न केला. पण फुले आमूलाग्र बदल करायचे. म्हणून फुले म्हणाले त्या देशाचं नाव काय? तर बलिस्तान. हा बलिस्तान कुणाचा? तर इथल्या मूळ आदिवासींचा, मूळ लोकांचा. ही जी फुल्यांची कल्पना आहे ती ब्राह्मणवादाला छेद देणारी, ती ब्राह्मणवादाला रिजेक्ट करणारी, तीच मोठं पहिल्यांदा आव्हान बुद्धानंतर फुल्यांचं. आणि मग फुल्यांच्या नंतर तेवढंच तगडं आव्हान
किंबहुना देश स्तरावरती राष्ट्रीय स्तरावर अर्थात त्यावेळेला सुद्धा भारत काही राष्ट्र नव्हता, देश नव्हता, खंड खंड भाग होता, पण त्याला देशाचं रूप एक चांगलं होतं. इंग्रजांच्यामुळं एकसंघ भारताची निर्मिती होत होती आणि म्हणून बाबासाहेबांना एक वाइडर कव्हरेज मिळालं. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांना वाइडर कव्हरेज मिळण्याचं कारण बाकी सगळ्या महापुरुषांचं सगळं काम, लिखाण, वाचन सगळं त्यांच्या भाषेत आहे. पेरियांचं तमिळमध्ये राहिलं, नारायण गुरुचं मल्याळम मध्ये राहिलं, पण बाबासाहेबांचं तसं नाही झालं. बाबासाहेब इंग्लिश, हिंदी मोठ्या प्रमाणात आणि मराठी त्यांचे असतात, तर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे लिडरशिपला काही क्वालिटी लागतं, त्यातलं हे एका अंगाने तुम्हाला क्वालिटी लगेच कळते की तो इफेक्टिव्हली मासशी कम्युनिकेट करणारा असला पाहिजे, इफेक्टिव्हली करता आलं पाहिजे. आणि ते कॅलिबर बाबासाहेबांच्या मध्ये होतं आणि त्यातून बाबासाहेबांनी मोठ्या भूमिका मांडल्या. आता त्या भूमिका नेमक्या काय होत्या, त्यातली एक भूमिका पहिल्यांदा आपण सुटले. जसं फुले म्हणाले की सत्तेविना सगळं कळा आली अवका असा मी म्हणा, सत्तेपासून तुम्ही दूर गेलात म्हणून तुमची ही अवदशा, वाईट दशा, दुर्दशा. नेमकं तेच बाबासाहेबांनी पिकअप केलं आणि बाबासाहेब म्हणाले समाज बदलायचा असेल तर सत्तेची गरज आहे. का? तर सत्तेमध्येच ती ताकद आहे. मग त्याने विश्लेषण करताना, मी अगदी कमी वेळात सांगतो, आपल्यावरती ब्राह्मणवाद सत्ता आपल्यावरती करतोय त्याचं कारण काय, तर ते म्हणाले ब्राह्मणवादाकडे नेहमीच सत्ता आहे आणि आपण कोण आहोत, ब्राह्मणवादाचे बळी ज्यांच्याकडे सत्ता नाही. मग साधे उत्तर आहे, ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांनी ती सत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे, हे साधं सूत्र आहे. याला काय फार विद्वानाची गरज आहे असं आहे का? अत्यंत साधं लॉजिकल आन्सर आहे की सत्ता जर हेच त्याचं एकमेव केंद्र आहे, सूत्र आहे, तर ते केंद्र किंवा सूत्रच आपल्या हातामध्ये घेणं, दॅट्स अ सोल्युशन, तोच एक उपाय. आणि म्हणून बाबासाहेबांनी फुल्यांच्या पद्धतीनेच हे मांडायला सुरुवात केली. आणि मग सत्तेच्या वाढतीतील अडथळे कोण हे त्याने आयडेंटिफाय केलं. मग त्याने अडथळा पहिला नंबर कोण आढळला, तर आपलं संघटन नाही. म्हणजे उत्तर कुठं आहे, सत्तेकडे जायचं असेल तर मार्ग कोणता, तर एक बेस्ट संघटन. आपल्याकडे संघटन नाही, ब्राह्मणवादाकडे एक चांगलं संघटन आहे धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली. आपल्याकडे काय, आपल्याकडे काही संघटन आहे, सो ऑर्गनाइज, म्हणून ऑर्गनाइज. आता ऑर्गनाइज किंवा संघटन याची ताकद जगात सगळीकडे मान्य आहे. गुरु गोविंद सिंग, शिखांचे एक मोठे धर्मगुरु, त्याचं एक व्हेरी फेमस सेंटेन्स आहे, जिसका दल नाही उसका बल नाही, म्हणजे ज्याचं संघटन नाही त्याची ताकद नाही, त्याच्या शक्ती नाही. हे जर स्वीकारलं तर आपण एक दोन तीन त्याच्यापासून लेसन घ्यायचे. एक, शक्ती ही माणसात नसते, आपण माणसात बघतो, शक्ती ही माणसात नसते, व्यक्तीत नसते, शक्ती ही संघटनेत असते. तुम्ही कलेक्टरकडे जा एकटा माणूस म्हणून, तुम्ही फार विद्वान आहात, ते म्हणेल साहेब बसा चहा घ्या, काय आणखी सेवा करू, आणि जा. आणि तेच तुम्ही 10,000 मोर्चे घेऊन त्याच्या दारात ते घेऊन जा, त्याची भाषा वेगळी असेल ना. त्यामुळं शक्ती ही व्यक्तीत नसते, त्याचा अर्थ व्यक्तीत नसते असं नाही, मग तो व्यक्ती तेवढा मोठा असावा लागतो. मग फुले आहे, कुणी आंबेडकर आहे, कुणी बुद्ध आहे, ती तेवढी ताकद पाहिजे. आणि ती आपल्या कोणाचंही नाही, म्हणजे आपण आयडियाच्या जगात जगाव चांगल्या बेस्ट आयडियाच्या, पण वास्तविकतेपासून दूरही जाऊ नये ना, सच्चाईपासून दूर जाऊ नये. त्यामुळं व्यक्ती ताकद असते, पण त्याच्यासाठी व्यक्ती तेवढा मोठा असावा लागतो. आता तेवढे मोठे जर आपण नाही तर आपणाला संघटनेशिवाय पर्याय, आणि म्हणून
आपण दुसरं सूत्र स्वीकारलं पाहिजे, की ताकद ही व्यक्तीत नसते, ती संघटनेत असते. आता संघटन म्हणजे म्हटलं तिला नेता आला, लीडर आला, कारण लीडरशिवाय संघटना नसते. मग तो लीडर कसा असावा आणि नसावा याची मूल्यमापन आलं. मग बाबासाहेबांनी काही कसोट्या घालून दिल्या, तो मेंटली सशक्त असावा, चारित्र्यवान असावा, जे काही त्यांनी घातले त्या एबल पाहिजे. शत्रूंची कार्यस्थान समजून घेऊन त्याला कॉम्बॅट करणारा पाहिजे. शिवाजी आपण या बाबतीतून मॉडेल म्हणून बघतो. छत्रपती शिवाजी इज द बेस्ट लीडर, बेस्ट लीडर, बेस्ट ऑर्गनायझर. म्हणजे शिवाजीच्या कालखंडात जाती नव्हत्या का? होत्या. जाती होते की नाही, जाती भेद होते की नाही, पण शिवाजीच्या सैन्यात सगळेच एकत्र होते ना, मुसलमानापासून आदिवासीपर्यंत, भटक्या विमुक्तापासून आणखी ब्राह्मणापर्यंत. म्हणजे कुणी बाजी प्रभू आहे, कुणी शेलर बाबा आहे, कुणी तानाजी आहे, कुणी जीवा महाल आहे, नामी, म्हणजे हे सगळेच आहेत ना, आलुतेदार बलुतेदार. त्यामुळे छत्रपती शिवराय हे दोन तीन गोष्टींना मोठं चांगलं मॉडेल आहे. एक ऑर्गनायझेशनचं मॉडेल आहे, एक लीडरशिपचं मॉडेल बांधलेलं आहे, मॉडेल आहे, आणि एक मॅनेजमेंटचं मॉडेल आहे, व्यवस्थापन. छत्रपती शिवरायामध्ये तीन मोठे गुण आहेत ज्याची आपण फारशी चर्चा करत नाही. बाबासाहेब ते सांगतात की तुम्हाला संघटन हवं, पण एक लीडर चांगला पाहिजे. आता लीडर कसा असावा, तर ते कांशीरामजी आपण आज जयंती करतोय ना, ते नेहमी म्हणायचे, म्हणजे म्हणे महाराष्ट्र से दोन चीजे सिटी, महाराष्ट्र से दोन चीजे सिटी, एक बाबासाहेब से, एक बाबा साहब के चेलों से. अरे बाबा साहब से मैंने ये सीखा कि संगठन कैसा चलाना चाहिए, और चेलों से ये सीखा कि कैसा नहीं चलाना चाहिए. अत्यंत साधा है. कैसा चलाना चाहिए मैंने बाबा साहब से सीखा, कैसा नहीं चलाना चाहिए ये मैंने बाबा साहब के चेलों से सीखा. तो वाक्य फार लहान है बेटा, पण त्याचा आशय खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या काळात अत्यंत बिकट, म्हणजे अगदीच विरोधातली टोकाची परिस्थिती असताना सुद्धा ही कुड हँडल, ही कुड मॅनेज, आणि आता आपल्याला तशी नसताना सुद्धा हँडल नाही करता येत. म्हणजे ही जी परस्पर भिन्न बाब आहे, ते म्हणून म्हणाले की कसं चालवावं ते त्यांच्याकडून शिकावं, आणि कसं चालवू नये ते यांच्याकडून शिकावं. हा जो डिफरन्स आहे, त्यामुळे यू नीड टू हॅव, तुम्हाला कुठल्याही संघटनेला तेवढाच सशक्त, सातत्यपूर्ण, चारित्र्यवान लीडरची आवश्यकता असते. आता नुसता लीडर असून चालत नाही, तर त्या लीडरमध्ये क्षमता असावी लागते, आपल्या सैन्यांना मोटिवेट करणं, टिकवणं, त्याच्यासाठी साधनं उभी करणं, ही आर्ट ती त्याच्यात असायला. बाबासाहेबांनी एवढे मोठे संघर्ष केले, बाबासाहेबांच्या आयुष्यात त्यांना कधी 5 लाख समाजाने दिले नाही, 5 लाख रुपये. एकदा थैली गोळा केली होती, त्यामध्ये पण काही लोकांनी हात मारला होता, नरे पार्कला दिली होती. बाबासाहेबांनी नंतर मग त्यांची परेड घेतली होती, गाडगे बाबा होते, गाडगे बाबा खूप चिडले होते, असे धंदे केले लोकांनी. म्हणजे त्या काळात पण असे होते, आता होलसेलमध्ये आहेत, तू मागणी का त्याला पण होते, म्हणजे नव्हते असं तुम्ही म्हणू नका, त्याला बोलू. तर बाबासाहेबांना बघा 5 लाख नाही, त्यांच्या आयुष्यात कधी 5 लाख, म्हणजे कधीच फंडिंग बाबासाहेबांना नव्हतं. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त फंडिंग एकदाच जर कुणी केलं असेल तर ते मल्हारराव होळकर आहे. मल्हारराव होळकर काही दलित नाही, मल्हारराव होळकर धनगर समाज. पण राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा बाबासाहेबांनी अस्पृश्यांची व्यथा मांडली, तेव्हा सयाजीराव गायकवाड रडले. सयाजीराव गायकवाड राजा महाराजांचे प्रतिनिधी पण हजर होते, ते रडले. आणि मग ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुमच्या डोक्यात काही योजना असतील त्या तुम्ही तयार करा, आणि मी संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी हे जे राजे आलेत भारतातून त्यांची सगळ्यांची मीटिंग बोलवतो, त्यांच्यासमोर तुम्ही ठेवा, ते तुम्हाला मदत करते.
मग बाबासाहेबांनी ते फॉलो केलं. आज त्या मीटिंगमध्ये अस्पृश्य समाजाच्या उन्नतीचा आराखडा काय करणं करायचं, शाळा वगैरे सगळंच त्यांनी मांडलं. आणि त्यावेळेला 11,000 पाऊंड टाळायला, 11,000 पाऊंड. आता आज 11,000 पाऊंड किती होतात बघा, एका पाऊंडचा काय भाव आहे काय माहित आहे तुम्हाला? कमीत कमी 100-125 रुपये आहे. म्हणजे त्यावेळेला म्हणलं ना होते राणीबा, तेवढं डोनेशन हायएस्ट दिलं होतं बाबासाहेबांना. बाबासाहेबांना कधीच आर्थिक साधनं मिळाली नाही, त्यामुळे त्यांची लढाई नेहमी तोकडी राहिली. पण गांधीचं बघा, गांधीनं पहिल्यांदा सुरू केलं, तर गांधी जसे आले आणि सुरू केलं तसं हे बिर्ला आणि टाटा यांनी सगळी साधनं त्यांना पुरवायला सुरुवात केली. बाबा गांधींचा जो पीए होता महादेव देसाई, त्याचा सुरुवातीपासून अखेरपर्यंत पगार हे बिर्ला देतो, अशी सगळी यंत्रणा. आणि गांधी जसे आले त्यांनी पहिल्यांदा 100 कोटी रुपये एकत्र केले, 100 कोटी. आणि मग काँग्रेस पक्ष वाढवायला सुरुवात केली. त्या तुलनेत बाबासाहेब कुठेच नव्हते. बाबासाहेबांना म्हटलं ना 5 लाख आयुष्यात द्या, ही साधनाची कमतरता. असं असताना सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या काळात आपला लढा केला. त्याची 2-3 गोष्ट त्यांनी अधोरेखित केल्या. त्यातलं एक म्हणायचं, मला जातीविहीन भारत निर्माण करायचा, हा एक सूत्र. जातीविरहित भारत उभा करायचा. दुसरं, नुसता जातीविहीन करायचा आहे असं नाही, तर मला तो प्रबुद्ध करायचा. त्याला तर आपण बौद्ध म्हणतो, प्रबुद्ध करायचा अशा प्रकारचा भारत करायचा. आणि तिसरं त्याने मांडलं की मला माझ्या लोकांना या देशातला हुकुमरान झालेलं बघायचं. त्याने हुकुमरान होणं गरजेचं, त्याच्याशिवाय त्यांची दुःख भेटणार. हे 3 सूत्री जर आपण बाबासाहेबांच्या कडून घेतली, आणि हे 3 ते गेले तेव्हा अपूर्ण राहिले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कुठपर्यंत पोहोचले हेही तुम्हाला माहित आहे. पण ते गेल्यानंतर हे 3 अपूर्णच राहिले ना. जातीचं पूर्ण उच्चाटन झालं नाही, भारत काही प्रबुद्ध भारत झाला नाही. आणि बाबासाहेबांचे लोक काही सत्ताधारी होतील असं काही झालं नाही. हे 3 अपूर्ण स्वप्न सोडून गेल्यानंतर बाबासाहेब, ते त्यांचं इथे ऐतिहासिक वाक्य आहे ना, की 5 डिसेंबरला रात्री त्यांनी आपल्या पीएला नानकचंद्र रत्तूला जवळ बोलावण्याने सांगितलं, मेरे लोगों को जाकर बता कि मैंने जो भी यहाँ तक जो कुछ लाया है किया, बड़ी मुश्किलों का सामना करते हुए, संघर्ष करते हुए, अगर हो सके तो आप लोग इसको आगे लेके जाना, नहीं तो यही छोड़ देना, लेकिन किसी भी हालत में इसको पीछे नहीं जाना. तो नानक चंद्र रत्तू रडला बिचारा, आणि त्या रात्री मग बाबासाहेबांचा निर्वाण झाला. आता बाबासाहेबांचा हाच शेवटचा संदेश, हे तुमचं इन्स्पिरेशन सोर्स आहे. एखाद्या महापुरुषाची अंतिम अवस्था असते, त्याच्यातून खूप मोठं घ्यायचं असतं. पण झालं काय, दुर्दैवानं बाबासाहेबांच्या नंतर मग ती यात्रा मोठी निघाली, रथयात्रा मोठी निघाली सगळ्या महाराष्ट्रात, देशात, रणारणीमध्ये, ते ठीक आहे. पण तो ओघ ओसरला त्याच्यानंतर पूर्ण आहे. आणि त्याच्यानंतर मग पोस्ट आंबेडकराईट फेज आहे. आणि ती पोस्ट आंबेडकराईट फेज ही काय ती उंची गाठत नव्हती. असं नव्हतं की त्या लोकांच्या मध्ये ती शक्ती नव्हती, इच्छा नव्हती. इच्छा होती तरी देखील त्यांना ते जमलं नाही. मग काय झालं, बाबासाहेबांच्या तालमीत झाले, तयार झालेले सगळे लोक 67 नंतर विस्कळीत व्हायला लागले. आणि 64 ला पहिल्यांदा रिपब्लिकन 57 ला रिपब्लिकन पक्ष तर पहिल्यांदा 2 गट झाले, आणि 64 ला पहिला रिपब्लिकन नेता काँग्रेस होऊन गेला. आणि तिथून मग सगळी धरण फुटलं की मग पाणी थांबत, सगळं धरण फुटलं, पाणी सगळं निघून जायला सुरू. हे देशभर झालं, देशभर
आणि त्याच वेळेला मग कोणीतरी कांशीराम पुण्यामध्ये नोकरी केली आणि पुण्यामध्ये नोकरी करत असताना एक दिवस होतं काय ज्या ठिकाणी ते नोकरी करतात त्या पुण्यातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी आणि आंबेडकर जयंतीची रजा रद्द होती आणि मग आपले महाराष्ट्रातील आंबेडकरी माणसं प्रचंड विरोध करतात कुणीतरी दिना म्हणा राजस्थानचा आमचा हे सगळे मंडळी त्याचा विरोध करतात तोपर्यंत कांशीरामना काही माहिती नसतं मग काही लोकांच्यावर कारवाई होते मग कांशीरामला तो इश्यू येतो आणि मग कांशीरामजी ते समजून घेतात की असं काय एवढं मोठं आहे हे माणसं सुटी नाही मिळाली म्हणून एवढं काय त्यांना करताय आंदोलन करतात मग नेमकं काय आणि मग ते समजून घेतात मग त्याच वेळेला त्यांना लिटरेचरचा संबंध येतो मग ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचतात आणि ते ॲनिलेशन ऑफ कास्ट तुम्ही आधी वाचा तुम्ही वाचून ते सगळं पुस्तक ॲट अ टाइम रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला जमते का मग तुम्हाला कळेल जमते की नाही मग मी काही सांगत नाही पण फक्त प्रयत्न करा की त्या पुस्तकात काय फार मोठं नाही छोटंच आहे पण त्याच्यात जे वेगवेगळ्या मुद्द्याची रेलचेल आहे ते ॲट अ टाइम सगळं पुस्तक काही डोक्यात बसत नाही मग कांशीराम म्हणाले ते पुस्तक वाचलं मी परेशान झालो आणि मग निर्णय घेतला त्यावेळेला ते 64 दरम्यान आले आणि मग घरी सांगून टाकलं की मी काय आता परत येत नाही वगैरे वगैरे 4-5 सप्ताह घेतल्या की मी आयुष्यभर घरी जाणार नाही वगैरे वगैरे दगड्या करणार नाही संपत्ती करणार नाही आणि माझं संपूर्ण आयुष्य मी फुले आंबेडकरी चळवळीसाठी अर्पित करीन अशा 5 शब्द घेऊन त्यांनी त्याला त्यांचं लग्न ठरत होतं ते त्यांनी मोडलं आईला 24 पानाचं पत्र लिहिलं घर सोडलं अशी सुरुवात हे सगळं या मी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहे ते जाताना कॉपी सोडून द्या तुम्ही झेरॉक्स घ्या आणि मग सगळं सविस्तर वाचा म्हणजे माझाही आता वेळ वाचेल आणि आपल्याला पुढे जात आहे पण जसं त्यांनी सोडलं तर घर अनेक लोक सोडतात साध्य किती लोकांना करताय लग्न अनेक लोक करत नाहीत पण ज्याच्यासाठी ते अविवाहित राहतात ते त्यांना हास्य साध्य करता येतं का असे अनेक मुद्दे आहेत आणि मग कांशीराम पायाला भेगरी बांधून देशभर फिरले पहिल्यांदा सगळ्या या विद्रोहाचा संघर्षाचा अभ्यास केला आणि बघा त्यातून त्यांनी 5 महापुरुष निवडले एक कोण फुले दुसरे पेरियार तिसरे श्रीनारायण गुरु चौथे शाहू महाराज आणि 5 5 निवडले कांशीराम ओरिजिनली पंजाबचे पंजाब मध्ये खालची जात आणि वरची जात याने शीख धर्म स्वीकारला वरच्या जातीतल्याही लोकांनी शीख धर्म स्वीकारला खालच्या जातीचे खालच्या जातीमध्ये 2 शेड्यूल कास्ट मधल्या मुख्य जाती एक रामदासी शीख आणि दुसरे मजहबी शीख मजहबी शीख आणि रामदासी शीख मजहबी हे बुटा सिंग वाले आणि रामदासी म्हणजे कांशीराम तर रामदासी शीख हे सुरुवातीपासून बाबासाहेबांना मानायचे की आंबेडकर आहेत त्यामुळं कांशीरामजीच्या आजोबांनी शीख धर्मात प्रवेश केलेला मग त्यांचे वडील शीख परिवार आणि मग शीख परिवारामध्ये जन्माला आलेले कांशीराम पण त्याने महापुरुष निवडताना मी शीख धर्माचा आहे शीख परिवारात जन्माला आलो म्हणून एखाद्या शीख धर्मगुरूला नाही निवडलं आहे ना आपण आपल्याकडे कसं होतो आपल्या जातीचा आहे का धर्माचा आहे का गावचा आहे का प्रांतातला आहे का भागातला आहे का रक्ताचा आहे का हे सगळं बघतो कांशीरामजीने हे सगळं तरी पार केलं त्यांनी विचाराकडे बघितलं संघर्षाकडे बघितलं तो कोणत्या भाषेचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या प्रांताचा याच्याशी काही घेणे देणं नाही आणि त्याने निवडलं 5 फुले शाहू आंबेडकर पेरियार श्रीनारायण त्यातला एकही माणूस पंजाबचा नाही आणि एकही कांशीरामजी ज्या जाती धर्मातून आले त्यांचाही नाही वास्तविक तर तिथेही मंगूराम मोठे नेते होते
पण ते पंजाब पुरते मर्यादे. त्यामुळे कांशीरामजीने जे पाच आयडल निवडले ते किती विचारपूर्वक निवडले असते. आणि हे निवडण्यापूर्वी त्यांनी त्या त्या भागामध्ये जाऊन त्याचा विस्तृत अभ्यास केलाय हे खूप कमी लोकांना माहीत आहे, खूप कमी लोकांना माहीत. आणि मग जेव्हा त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली की बाबासाहेबांच्या नंतर ही भारत एवढ्या खाली का गेला, आणि मग त्याची त्याला उत्तर मिळायला लागली. चिंतनशील असतो ना त्याची उत्तर त्याला चिंतन प्रक्रियेतून मिळत. कांशीरामजीला त्याचं उत्तर मिळालं आणि ते मग पहिलं उत्तर असं होत की जिनको राजनीती करनी है उन्होंने अपनी गैर राजनीतिक जड़े मजबूत करनी चाहिए. नॉन पॉलिटिकल रूट ये मजबूत करना है. आता नॉन पॉलिटिकल रूट म्हणजे काय, गैर राजनीतिक जड़े म्हणजे काय? तर गैर राजनीतिक जड़े म्हणजे तुम्हाला एक समाज म्हणून ऍक्सेप्टेबिलिटी मिळाली पाहिजे, मान्यता मिळाली पाहिजे. मग ती वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून असो, संघटनेच्या माध्यमातून असो, विचाराच्या माध्यमातून असो, कोणत्याही माध्यमातून असो, हे रूट्स मजबूत झाले पाहिजे. आणि मग त्यांनी पहिला सिद्धांत बनवला जेने की गैर राजनीतिक जडे मजबूत होती है उनकी राजनीति मजबूत होती है. एक पहला सिद्धांत. त्यामुळे साहजिकच नॉन पॉलिटिकल रूट मजबूत करा. राजकारण करण्याच्या अगोदर राजकीय यशस्वीतेसाठी व्यवस्था मजबूत करा. एकनाथ शिंदेचं ते स्वाध्याय परिवार हे नॉन पॉलिटिकल रूटच आहे. पांडुरंग शास्त्री आठवले, पांडुरंग शास्त्री आठवले हे त्यांचं नॉन पॉलिटिकल रूट आहे. अनेकांची अशी आहेत वेगवेगळी, कुणाकुणाचा हा महाराज नॉन पॉलिटिकल रूट आहे. ते महाराज सगळे त्या दिवशी सांगते बरोबर सगळ्यांना इथंच मत टाकायचं बरं का, की काही कॅडर नसतं काय नसतं. ते महाराजांना सांगितलं की त्याचं नॉन पॉलिटिकल रूट आपोआप काम करत. मंदिरात चालल्याने कीर्तन रोज टेलिव्हिजनवरती चालणारे 24 घंटे प्रवचन चॅनल नॉन पॉलिटिकल रूट आहे त्यांचे. ते डायरेक्टली पॉलिटिकल म्हणून तुम्हाला दिसत नाही. कांशीरामजीनी हे पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं की आपणालाही नॉन पॉलिटिकल यंत्रणा मजबूत हवी. दुसरं त्यांनी सांगितलं की पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ स्ट्रगल, सत्ता ही संघर्षातून येते. फार महत्वाचं आहे, सेंटेन्स फार लहान आहे. पॉवर इज अ प्रोडक्ट ऑफ स्ट्रगल, सत्ता ही संघर्षातून येते. आता त्याच्या पूर्वीची समीकरण पोस्ट आंबेडकर ऍट फेस, सत्ता ही मागामागी करून येते, मागून मिळते. मग मला एक आमदार की दे, एक नगरसेवक दे, एक खासदार की दे, काय नाही मिळत तर कुठलं तरी महामंडळाचं पद दे. मागामागी आंदोलन तर बाबासाहेबांनी ते मागामागी आंदोलन नाही केलं. बाबासाहेबांची ताकद होती म्हणून त्यांच्याकडे आलं. मग ते कायदा मंत्री पद असेल, घटना समितीचं ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमनशिप असेल, ती त्यांच्या संघर्षातून आली. नंतर बाबासाहेबांच्या नंतर जे लोक आहेत त्यांच्याकडे हे विनंती हातपाय धरून कुणाचे पाया पडून कुणाची काय गुलामी करून जे काय असत त्याने ते मिळवत. कांशीराम म्हणाले नाही, पॉवर फ्लोज फ्रॉम द स्ट्रगल, सत्ता संघर्षातून येते. आणि जेव्हा ते म्हणाले सत्ता संघर्षातून येते तेव्हा त्यांनी सूत्र स्वीकारलं की ही मागणारी कल्चर आपल्याला समाप्त केली पाहिजे. ही मागणारी कल्चर संस्कृती संपुष्टात आणली पाहिजे. मग ती संपुष्टात आणायची असेल तर तिच्या वाटेतला पुणे करार हा अडसर आहे. कारण पुणे करारानं मागणाऱ्या लोकांची फौज निर्माण केली. गांधीजींचं मोठं षडयंत्र, त्या गांधीजीच्या षडयंत्राचा परिणाम इथं मागणाऱ्या लोकांची फौज झाली. हेही माझं त्याच्यावरती दुसरं पुस्तक आहे, तेही सोडून जाईल मी जाताना तुम्ही ते सगळे कॉप्या करून वाचा. याने काय केलं तर सगळे मागामागी करणारे निर्माण झाले. मागामागी म्हणजे का, तर निवडून येण्यासाठी त्यांना जनरल लोकांवरती अवलंबून राहावं लागतं.
आणि मग जनरल लोक सांगतील तेच ऐकायचं. या पद्धतीनं मतदारसंघाची वाटणी गांधी काँग्रेसचं धृतपणाने केली. आणि मग कांशीरामजी म्हणाले की गांधीने ते षडयंत्र केले म्हणून आमच्यात संशय निर्माण झाले. मग आता संशय निर्माण झाले असले तर आम्हाला काय करावं लागेल, तर संशयांचा नायनाट करावा लागेल. आणि म्हणून पुणे करार धिक्कार परिषदा देशव्यापी पहिल्यांदा आयोजन झालं, पुण्यातही झाली होती. त्याला मी 11वीत की 12वीत होतो, तेव्हा पुण्याला आलो होतो मी. त्याला दंगल बिंगल झाली होती तर त्यावेळेला आमच्यातले काही कार्यकर्ते मार खाल्ला, कुणाला सफरमध्ये ऍडमिट केलं, अशा सगळ्या घटना होत्या. पहिल्यांदा संशय नेते हे फार मोठे अक्षर आहे. आणि संशय नेते हे प्रत्येक जातीत असतात, दलितात असतात, आदिवासीत असतात, ओबीसीत असतात, अल्पसंख्याकात असतात, आणि जातवार संशय असतात. आणि जातवार संशय यांना दुसरी लोक नेते म्हणून दाखवतात, हे तुमचे नेते बघा. आणि मग अडाणी लोक यांना म्हणतात, हे संशय म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, नेता. आता रामदास आपला, रामदास आहे ना केंद्रात, आता तो तुम्ही काही म्हणा, तो ऑल इंडियात नेता म्हणून फिरतो ना. बाहेरच्या राज्यातल्या लोकांना काय माहिती, याचं काय व्यस्त वगैरे आहे ते, हा, तो नेता म्हणून फिरतो ना काय. आणि त्याला ते फिरवतंय मोदी आपलं इकडे तिकडे, घ्या तुमचं पॅकेज. ते संशय नेते काय करतात, संशय नेते खरे नेते पैदा होऊ देत नाही. संशय नेत्यांचं अस्तित्व हे खऱ्या नेत्यांना मारून टाकत. का तर सिस्टम व्यवस्था संशय नेत्यांनाच दाखवते हेच तुमचे नेते आहे, खऱ्या नेत्यांना दाखवणार नाही. त्यामुळे समजायचं, टीव्हीवर माणूस जास्त चमकायला लागला आणि निवडणुकीच्या काळात तर समजून जायचं हा विकला आहे. ते मी नाही म्हणत, ज्या कांशीरामची जयंती करताय ना, त्यांनीच एकदा सांगितलं, थोड्या सभेत सांगितलं, जिस दिन इस देश का मीडिया मेरे वाहवा करेगा समझ लेना कांशीराम बिक गया. अशा तोंडाने म्हणणारा तो माणूस होता. जिस दिन इस देश का मीडिया वाहवा करेगा मेरी समझ लेना कांशीराम बिक गया, एवढं नेकेड ट्रूथ मांडण्याची ताकद त्या माणसामध्ये होती. आणि म्हणून ते म्हणाले संशयाचा बिमोड. आणि मग संशयाचा बिमोड करण्यासाठी कांशीरामजींनी आयुष्यात एक दोनच पुस्तकं लिहिली, त्यातलं एकमेव पुस्तक आहे संशय, संशय योग. आणि या पुस्तकात त्यांनी संशय मग काय काय नुकसान होतं, मग गांधी काँग्रेसने काय षडयंत्र केले, मग बाबासाहेबांच्या विरोधात संशय किती निर्माण केले, तुम्हाला माहिती नसेल. बाबासाहेब मोठे होऊ नये म्हणून जगजीवन रामला पहिल्यापासून काँग्रेसनं खतपाणी घातलं. बाबासाहेब केंद्रीय मंत्रिमंडळात नंतर मंत्री झाले, जगजीवन राम अगोदर झाला. महाराष्ट्रामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी महार समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांचा विरोध केला हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते सगळे गांधीजीचे, सगळे गांधीजीचे. म्हणून ते स्वतःला हरिजन म्हणून स्वतःला अभिमान मानायचे असे सगळे मंडळी. त्यामुळे कांशीरामजींनी पहिला जो अटॅक केला की संशयांना पहिल्यांदा हटवा. आपण आता काय करतोय, संशयांना डोक्यावर घेतोय. कांशीरामजींनी नाही, जोपर्यंत संशय मोडून काढत नाही तोपर्यंत खरा नेता निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांनी संशयुग का अंत करो अशा प्रकारची तिसरी भूमिका. आणि मग चौथा भूमिका त्याने मांडताना असं म्हणाले की जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करायचा असेल तर बाबासाहेबांचा ऐका. मग काय ऐका, तर बाबासाहेबांनी सांगितलं कोणतंही संघटन तिला एक उत्कृष्ट नेता, तिला एक उत्कृष्ट संघटन आणि तिला एक सुस्पष्ट कार्यक्रम, या तीन गोष्टीची आवश्यकता आहे. चांगला नेता, चांगलं संघटन आणि वेल डिझाईन वेल प्लॅन प्रोग्राम कार्यक्रम, या तीन गोष्टीची आवश्यकता. आणि हे तीन गोष्टीचं असेल तर संघटन चालेल. मग कांशीरामजीने याच्यावरती भर दिला. आणि म्हणून पहिल्यांदा नॉन पॉलिटिकल रूट म्हणून, मगाशी मी म्हणालो की नॉन पॉलिटिकल रूट म्हणून त्यांनी बामसेबची निर्मिती केली. 1973 ला पुण्यामध्ये सुरुवात केली.
पाच वर्ष काम केलं. 6 डिसेंबर 1978 ला दिल्ली स्थापना केली. 5 वर्ष काम केल्यानंतर आणि हे भामसेचं संघटन बांधलं त्याच्याविषयी पण माझी ही दुसरी बुकलेट आहे. म्हणजे तुम्ही मगाशी टाइम मॅनेजमेंट तर विचारत होता, टाइम मॅनेजमेंट तर विचारत होता. तुम्ही जेवढं डुबाल तेवढं तुमच्याकडून निर्मिती होईल. हे तुम्ही अशी लायब्ररीत बसून निर्मिती होत नाही. तुम्ही जेवढं इन्व्हॉल्व व्हाल तेवढं आपोआप आउटकम येत जाते. त्यामुळे एवढे दौरे असो काही असो हे आपोआप येतं. त्याच्यासाठी वेळ काढावा लागत नाही. तो एका प्रक्रियेचा भाग म्हणून आपोआप आपत्ती येतं. कसं आहे, जेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक बॉम्बसेफची गडबड झाली, ही बॉम्बसेफ ती बॉम्बसेफ, पुण्यामध्ये तर खूपच आहेत. कोणती बॉम्बसेफ हेच कळ ना. आणि मग कोणती बॉम्बसेफ कांशीरामजीने निर्माण केली याच्यासाठी हे बुकलेट लिहिली. 73 साली त्यांनी कन्सेप्ट फॉर्म्युलेट केले. 6 डिसेंबर 73 ला 6 डिसेंबर 78 ला दिल्ली स्थापन केली. आणि मग बॉम्बसेफचा फुल फॉर्म आहे, बॅकवर्ड अँड मायनॉरिटीज कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन, BEMCEF, Backward and Minority Communities Employees Federation. Backward म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाइप ओबीसी. मायनॉरिटीज म्हणजे बुद्धिस्ट, सिख, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम मायनॉरिटीज. आणि मग हे नॉन पॉलिटिकल ग्रुप म्हणून संघटन उभं केलं. आणि दुसरेच त्याचसोबत संघटनेला साधनं पाहिजे म्हणून हे सगळे सरकारी कर्मचाऱ्यांची फौज उभी करून साधनं फंडिंग उभं केलं. मिनिमम फंडिंग 4 वेळेला उभं केलं, जे बाबासाहेबांच्या नंतर कुठल्याही दलित नेत्याला करता आलं नाही. मग फंडिंगही उभं केलं आणि कॅडर प्रक्रियेच्या माध्यमातून पहिल्यांदा बॉम्बसेफची कॅडर प्रक्रिया झाली. आणि मग 5 वर्ष बॉम्बसेफ देशव्यापी चांगलं झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या फेजमध्ये आले. ती फेज आहे 6 डिसेंबर 1981. त्या दिवशी त्यांनी DS4 D1 म्हणजे दलित, S4 म्हणजे शोषित समाज संघर्ष समिती. S4 वेळा आहे म्हणून S4. कांशीराम हे सायन्सवाले माणसं आहेत, त्यामुळे त्यांनी तसंच त्याचा फॉर्मॅट बनवला, DS4 समाज संघर्ष समिती, शोषित समाज संघर्ष समिती S4.